ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीत प्लास्टिक विरोधात कारवाई, 46,800 रुपयांची दंडात्मक कारवाई। सांगली महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कारवाई करत 46,800 रुपयांची दंडात्मक कारवाई केली। सांगली महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सिंगल यूज प्लास्टिक विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे। शासनाने दिलेल्या आदेशानुसार मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जात आहे। या कारवाईत 48 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून 430 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून 48,800 रुपये दंड वसूल करण्यात आला। यामध्ये संयुक्त पथकाने मारुती रोड गणपती पेठ परिसरातील अनेक आस्थापनांना अचानक भेटी दिल्या। या तपासणीत मनपा क्षेत्रातील 48 आस्थापनांवर सिंगल यूज प्लास्टिक विक्रीसाठी ठेवल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली। सांगलीतील मारुती रोड गणपती पेठ भाजी मंडई पेठ भाग अधिक प्रदूषण महामंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉक्टर रवी मतकर, मनपाचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, पर्यावरण अभियंता अजित गुजराची, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, राजू गोंधळे, वैभव कुदळे, गणेश माळे, किशोर कांबळे, सचिन मद्रासी यांच्या पथकाने अनेक आस्थापना तपासल्या। त्यामध्ये सांगली येथे 410 किलो सिंगल प्लास्टिक यूज जप्त करण्यात आलं। त्या पार्श्वभूमीवर माननीय महाराष्ट्र शासनाने केलेल्या आदेशाप्रमाणे माननीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार आज सांगली शहरामध्ये तसेच मिरज व कुपवाड या तिन्ही शहरामध्ये आस्थापना तपासून सिंगल यूज प्लास्टिकबाबत कारवाई करण्यात आली। साधारण आतापर्यंत 50 ते 60 आस्थापना तपासल्या। काही आस्थापनामध्ये सिंगल यूज प्लास्टिक सापडलेले आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक जप्त करण्यात आलेलं आहे आणि अशीच मोहीम सलग 4 दिवस पुढे चालू राहणार आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण वेळ चालू राहणार। तर कुपवाड येथून 20 किलो सिंगल प्लास्टिक यूज जप्त करण्यात आलं। या सर्वांकडून 46,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। महानकरी न्यूजसाठी सांगलीहून आदी माने।